हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत नेहरू रिपोर्ट विषयी संपूर्ण माहिती। नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारसी त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारसी कोणत्या होत्या। तर भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तदनंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील, या प्रमुख शिफारसी आहेत नेहरू रिपोर्टच्या। भारत संघराज्यात्मक राज्य असेल, तसेच प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्तता मिळेल, प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे, असा नेहरू रिपोर्ट मध्ये शिफारसी होत्या। राज्य कारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी, तसेच भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल, अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, परंतु त्यासाठी जातीय मतदार संघाची आवश्यकता नाही, तसेच अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात परंतु स्वतंत्र मतदार संघ नसावेत, तसेच सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा, वायव्य सरहद प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा, जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मतःच स्वतंत्र व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे। म्हणजेच अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेली होती। तसेच इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल, प्रांताचे प्रतिनिधी वरिष्ठ गृहात बसतील तर कनिष्ठ गृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांची निवडून दिलेले असतील। आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात, तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील। काही संघर्ष निर्माण झाल्यावर गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल, तसेच गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्याची निवड करावी व त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी। गव्हर्नर जनरलने मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा, तसेच मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल आणि प्रांताच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल। गव्हर्नरांची मुख्यमंत्र्यांची निवड करावी, गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी, तसेच त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नरांनी कारभार करावा। प्रांतीय कायदेमंडळाची मुदत 5 वर्षे असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा। गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी, तसेच त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा। प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी। देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा। या होत्या नेहरू रिपोर्ट विषयी प्रमुख बाबी। आता नेहरू रिपोर्ट विषयी अधिक माहिती डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत। भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते, तसेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने
मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल. लॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की भारतीय राजकीय संघटनात व नेत्यात एकमत होणे केवळ अशक्य आहे. परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा इत्यादी राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली. आता भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीत सर तेज बहादूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अने, सुभाषचंद्र बोस इत्यादी व्यक्ती घेण्यात आल्या. समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्याची असावी असे समितीने निश्चित केले. परंतु नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली. December 1928 मध्ये मुस्लिम लीगच्या वतीने बॅरिस्टर जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या. जवळजवळ त्या सर्व फेटाळण्यात आला. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पाणी सोडण्यास मुस्लिम लीग तयार नव्हती. केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधित्व जातीय पायावर हवे होते. परंतु March 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पंडित जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र्य या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला. महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एक मताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते. सो फ्रेंड्स, ही होती नेहरू रिपोर्ट विषयी संपूर्ण माहिती. थँक्यू.